नंदुरबार आणि खान्देशमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. दोन नगरपरिषद, दोन पंचायत समिती सदस्यांसह जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी शिवसेनेमधून शिंदे गटात सामील होत आहेत. नंदुरबार आणि खान्देशामध्ये आपण बघतोय शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. रघुवंशींसह हजारो कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी झालेले आहेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात सामील झालेत. दोन नगरपरिषदा, दोन पंचायत समिती सदस्यांसह जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी शिवसेनेमधून शिंदे गटात सामील होत आहेत. रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली, आपण पाहतोय नंदुरबार आणि खान्देशमध्ये शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. शिखर, नक्कीच आपण बघितलं तर गेल्या काही दिवसामध्ये तशा पद्धतीने शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे. त्याच्यानंतर अनेक नेते जे आहेत ते उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांना समर्थन देताना पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीने आज सुद्धा आपण बघितलं तर आज नंदनवन या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सध्या नंदुरबारमधून जवळपास 1200 जास्त जे आहेत ते लोक इथे दमलेले आहेत. त्याच्यामध्ये बहुतांश आपण बघितलं तर लोकप्रतिनिधी आहेत. शिवसेनेचे एका काळचे जे निष्ठावंत आणि एक कट्टर कार्यकर्ते होते ते देखील आज आपण बघतो आहोत. ते देखील आज एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये येऊन खरं सामील झाल्याचं पाहायला मिळतं. चंद्रकांत रघुवंशी हे जे आहेत शिवसेनेचे नेते ते सुद्धा त्यांनी सुद्धा आज एकतर खरं एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याचं पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसामध्ये तशा पद्धतीने घडामोडी घडत आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचं जे समर्थन आहे ते वाढताना पाहायला मिळत आहे. आज जेव्हा खरं तर त्यांनी नंदुरबारमध्ये असंख्य नागरिकांनी येऊन जेव्हा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दाखवलेला आहे तेव्हा त्यांना नंदुरबारमध्ये येऊन त्याला दौरा करण्याचं त्यांना आमंत्रण सुद्धा दिलेलं आहे. आणि आज जेव्हा एकनाथ शिंदे जेव्हा आज भाषण करत आहे तेव्हा त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते नंदुरबारमधल्या सगळ्या नगरपालिका असतील किंवा नंदुरबारमध्ये जी सगळी विकास कामं असतील त्यांना कोणत्याही पद्धतीचा निधी कमी पडणार नाही. नंदुरबारमध्ये जरी भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये आपण पाहतो राज्यभरातून आता मोठ्या संख्येनं शिवसेनेतून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करतात. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.